विहिरीत पडलेल्या वन्यजीव कोल्ह्याला वनविभागाने दिले जीवदान. सुरक्षितरित्या कोल्ह्याला विहिरीबाहेर काढून सोडले नैसर्गिक अधिवासात. कोळे परिमंडलमधील कासार शिरंबे येथील घटना. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार वनविभागाच्या कोळे परिमंडल कासार शिरंबे येथे विक्रम कळसे यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये वन्य प्राणी कोल्हा पडला असल्याचे वनविभागाला समजले. ही माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी बाबूराव कदम, वनरक्षक संतोष यादव, वनरक्षक सुभाष गुरव तसेच रेस्क्यू टीमचे अजित महाडिक, रोहित कुलकर्णी, गणेश काळे, रोहन वेळापुरे, वनसेवक अतुल कळसे, सतीश पाटील हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व सदर वन्यप्राणी कोल्ह्याला विहिरीतून सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्याची तपासणी करून तो सुरक्षित असल्याची खात्री करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. सातारा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल कोळे येथील कर्मचारी व रेस्क्यू टीमने ही कामगिरी केली. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.